संपूर्ण कलाविश्व आपल्या डोळ्यासमोर जळून खाक झालेलं असताना कोलमडून न जाता शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी एक नवीन सुरुवात केली आहे. बुधवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी सरस्वतीचं चित्र पेन्सिलनं रेखाटून आणि त्यावर ब्रशच्या सहाय्याने रंगकाम करून पुन्हा आपल्या कलाविष्काराचा श्रीगणेशा केलाय. दिवसांपूर्वीच्या आगीच्या दुर्घटनेत होत्याचे नव्हते होऊन कलाविश्व उद्ध्वस्त झाले असताना कोलमडून जाण्यापेक्षा पुन्हा जिद्दीने उभारी घेण्यास येथील प्रसिद्ध चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे सज्ज झाले आहेत. बुधवारी अक्षय तृतीयेला त्यांनी सरस्वतीचं चित्र पेन्सिलने रेखाटून व त्यावर ब्रशच्या सहाय्याने रंगकाम करून पुन्हा आपल्या कलाविष्काराचा श्रीगणेशा केलाय. मात्र यापुढचे कलाजीवन कलाविष्काराची स्वप्नपूर्ती व सामाजिक योगदान यासाठी समर्पित करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. आज या ठिकाणी माझा मुलगा शुभंकर आणि मोना यांनी एकत्र मिळून स्टुडिओ रंगीन या नवीन अशा आगळ्या वेगळ्या दालनाची सुरुवात आज केलेली आहे. ते असं वैशिष्ट्यपूर्ण आर्ट गॅलरी आहे की नुसते गिफ्ट आर्टिकल विक्री न होता तिथे तुम्हाला मेक टू ऑर्डर, म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीचं एखादं गिफ्ट, एखाद्या व्यक्तीला जे गिफ्ट द्यायचं आहे तुम्हाला, तर ते मेक टू ऑर्डर तुम्ही कमी ते सांगून तुम्ही तयार करून घेऊ शकता. असं हे वेगळं दालन आहे. याचं वैशिष्ट्य असं की तुम्हाला एखाद्याचं पोर्ट्रेट करून घ्यायचं आहे, कुणाचं कॅरिकेचर करायचं आहे, किंवा घरामध्ये म्युरल करायचं आहे, किंवा वेगळ्या प्रकारचं काही कुठलाही आर्ट डिपेक्ट आर्ट फॉर्म हा मेक टू ऑर्डर प्रकारामध्ये इथे तयार करून मिळेल, हे या रंगीन स्टुडिओ रंगीनचं हे वैशिष्ट्य आहे. तर मला असं वाटतं याचा आनंद, याचा आस्वाद नगरकर नक्कीच घेतील आणि लवकरात लवकर शुभंकर आणि मुना हे या वेगळ्या एका ॲव्हेन्यूमध्ये वेगळ्या व्यवसायामध्ये यशस्वी होतील असं मला वाटतं. आत्तापर्यंत मी जे काम करत होतो ते मी नुसते ऑर्डरचं काम, म्हणजे ही जी गॅलरी होती ती विक्रीसाठी अशी फारशी नव्हती, नुसती बघायला होती. आता खऱ्या अर्थाने त्याचं विक्रीचं एक दालन स्टुडिओ रंगीन या नावाने आज हे या ठिकाणी सुरू झालं. रविवारी 1 एप्रिलला कांबळे यांच्या जीवनात दुर्घटना घडली. सावेडीच्या पाईपलाईन रोडवर असलेल्या त्यांच्या स्टुडिओला आग लागून सुमारे 5 ते 6 कोटींचं नुकसान झालं. त्यांनी स्वतः केलेली शिल्पे व चित्रे, नामवंत कलावंतांच्या सह्या असलेली चित्रे, देश विदेशातून जमवलेल्या कलाविषयावरील पुस्तकांचा संग्रह यासह चित्र व शिल्पकृतीसाठींची विविध रसायनं, रंग, माती, जुने मोल्ड व असे अनेक प्रकारचे साहित्य जळून खाक झालं. या दुर्घटनेमुळे 2 दिवस कांबळेंसह त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. नमस्कार. आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती आपण स्टुडिओ रंगीन असं एक आर्ट गॅलरी आणि गिफ्ट गॅलरी चालू करतो आहे अहमदनगरमध्ये लोकांसाठी. आणि ह्या गॅलरीचे वैशिष्ट्य असं आहे की आपण याच्यामध्ये कस्टमाइज गिफ्ट्स ही आपली स्पेशालिटी आहे, की जे कोणाला त्यांच्या हिशोबाने त्यांना टेलर मेड काही गोष्टी बनवून पाहिजे असतील, पेंटिंग बनवून पाहिजे, स्कल्पचर बनवून पाहिजे, त्यांना गार्डनमध्ये काय करून हवंय, घरासाठी इंटिरियरमध्ये काय करून हवंय, तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथे देणार आहोत. देश विदेशातील अनेकांनी भेटून व फोनद्वारे संपर्क करून कांबळेंना धीर दिला, आवश्यक मदतीची तयारीही दाखवली. नगरला तर कांबळेंच्या मित्रपरिवाराने कांबळे कलाविश्व पुनर्निर्माण अभियान सुरू केलं आहे. अशा सगळ्या प्रोत्साही वातावरणात खुद्द कांबळे यांनीही पुन्हा उभारी धरली व कलाविश्व पुन्हा अधिक जोमाने उभं करण्याचं ठरवलं आहे. ही फार आधीची कल्पना होती, पण त्याला करायला 6-7 महिने गेले होते. तसेच कारण मी विचार करत करत की मी बाबा शुभंकर मी बसायचो की काय काय ठेवता येईल, काय काय मग कस्टमाइज लोकांना गिफ्ट लागतात, वेगळं वेगळं लागतं, तर त्या संकल्पनेतनं बनलेलं हे स्टुडिओ रंगीन आज त्याचं ओपनिंग केलेलं आहे. अशा प्रतिनिधी शशी लाटे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.